अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात. नाशिक रोड परिसरातील शिंदे गाव बंगाली बाबा बस स्टॉप येथे बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. खंडणी विरोधी पथकाने पोलीस अमलदार विठ्ठल हरी चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बबन केरू कासार राहणार वडगाव पिंपळा तालुका सिन्नर हा बेकायदेशीररित्या बंगाली बाबा बस स्टॉप येथील संगम हॉटेलमध्ये विना परवानगी देशी आणि विदेशी दारू ग्राहकांना विकत आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 8000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली असून पोलीस हवालदार सानप हे पुढील तपास करीत आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद.